नमस्कार, ज्योतिष किचन रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। 30-30 बटाट्याची भाजी खाऊन कंटाळले असेल तर ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि आता त्याचे बारीक काप करून घेणार आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे उभे काप देखील करू शकता। मी बघा अशा पद्धतीने कापून घेणार आहे। हे बघा एवढे काप मी ठेवलेले आहेत। आता ह्याचे देखील मी असेच काप करून घेणार आहे। बटाटे कापून झाल्यानंतर ते लगेचच पाण्यामध्ये ठेवा, नाहीतर ते काळे पडतील। तर हे बघा बटाटे सर्व कापून झालेले आहेत। तर आता आपण वांगी चिरून घेऊया। तर इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत मीडियम साईजची, आणि त्याचे जे पुढचे टोक आहेत ते थोडेसे कट करून घेणार आहे, आणि पाठीमागचा देठ थोडासा कट करून घ्यायचा, कारण त्याच्यामध्येच चव असते। वांग्यांचे देखील उभे काप करून घेणार आहे। वांगी बघा एवढ्या आकाराचे मी कट करून घेतले आहेत। तर तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही अजून छोटे देखील करू शकता। तर बघा अशा पद्धतीने मी सगळे वांग्यांचे देठ काढून घेतले आणि त्याला बारीक चिरून घेतले। जर तुम्हाला वांगे मोठे वाटत असतील तर तुम्ही त्याचे 2 भाग देखील करू शकता। वांगी चिरले की लगेच पाण्यामध्ये ठेवा, नाहीतर त्याला काळपट रंग येईल। बघा हे मी पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं। तर आता फोडणीची तयारी करूया। तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आणि ते वांगं बटाटा फ्राय करून घेणार आहे। वांगं बटाट्याला फ्राय केल्यामुळे खूप छान टेस्ट येते। तर बघा इथे 2-3 मिनटं आपल्याला वांगे बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे। तर बघा वांगं बटाटा देखील मस्त फ्राय झालेला आहे। ते गोल्डन ब्राऊन कलर झाले की आपण काढून घेऊया। वांगं बटाट्याची भाजी बनवताना ही स्टेप नक्की फॉलो करा, या भाजीला खूप छान टेस्ट येते। तर बघा इथे कढईमध्ये मी तेल घेतलं आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तर हे परतून घ्यायचे आहेत। तर हा कांदा 2 मिनिट असा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे। तर बघा हाही छान परतून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालूयात। तर मी 2 बारीक टोमॅटो घेतले होते, तर हे देखील छान आपण परतून घेणार आहे। परतून घेण्यासाठी इथे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो हा छान परतला जातो। बघा आता कांदा टोमॅटो हा 2 मिनिट परतून घेतला, तर मस्त असा गाळ झालेला आहे टोमॅटोचा। तर त्याच्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकायची, ही देखील आपण फ्राय करून घेणार आहे। आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा इथे कांदा लसूण मसाला घेतला आणि किंचित हळद घालायची, आणि गरम मसाला 1/2 चमचा, मिरची पावडर 1/2 चमचा आणि धने पावडर 1/2 चमचा। आता हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजीला कलर खूप छान येतो। तर बघा इथे वांगं बटाटे आपण परतून ठेवले होते, ती भाजी टाकून घेऊया। तर आता हे पण मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे। आता हा वांगं बटाटा मसाल्यांमध्ये 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। तर बघा 2 मिनिट झालेत, आता हे वांगं बटाटे देखील छान असे मसाल्यामध्ये परतून झालेत। तर आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर वांगे बटाटे शिजतील तेवढे आपण पाणी टाकायचं आहे। हे बघा मी फक्त इथे 1/2 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। आता भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही भाजी 5-10 मिनिटांसाठी आपण शिजून घेणार आहे। तर त्यासाठी इथे झाकण ठेवते, त्याच्यामुळे लवकर बटाटा शिजला जातो। बघा 5 मिनिटानंतर आपण बघूया की भाजी तयार झाली आहे का। तर बघा ही भाजी मी सुक्की बनवणार आहे म्हणून ती अजून मी आटवून घेणार आहे। तर परत एकदा झाकण ठेवते आणि अजून 5 मिनिटांसाठी मी झाकण ठेवून देते। तर बघा 5 मिनिटानंतर आपण भाजी चेक करून बघूया। तर भाजी बघा एकदम मस्त शिजलेली आहे। आता आपण वरून 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आणि 2 मिनटं अशीच भाजी ठेवून द्यायची। तर बघा अशा पद्धतीने भाजी तयार होती आणि एकदम भारी लागते, टिफिनसाठी तर 1 नंबर आहे।
आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तर ही रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।